नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषद मार्फत विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यान दिला जाणार आहे वय मर्यादा अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंतची या ठिकाणी आहे महिला पुरुष दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा नऊ दोन हजार तेवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे तुम्हाला अर्ज कशाप्रकारे करायचे आहेत शैक्षणिक अर्थात काय लागणार आहे सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा या दोघा मित्रांनो आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आजची जी व्हॅकन्सी आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्फत निघालेली आहे सगळ्यात पहिली जी वॅकन्सी ठिकाणी आहे न्यूरोपॉलॉजिस्टसाठी निघालेली आहे एक वॅकन्सी या पदासाठी आहे डी एम न्यूरोपलॉजी तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर कार्डिओलॉजिस्टसाठी एक वॅकन्सी आहे डी एम कार्डिओ कार्डिओलॉजी तुमचं झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही, तुम्ही अर्ज करू शकता दोन्ही पदांसाठी एक लाख पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर गायनेकॉलॉजिस्ट या पदासाठी पाच वॅकेन्सीच आहे एम डी झालेलं असेल एम एस गायनाकॉलॉजी झालेलं असेल डी जी ओ झालेलं असेल डी एन बी झालेलं असेल विथ एम सी आय रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पंच्याहत्तर हजार रुपये फुल टाईमसाठी तुम्हाला पेमेंट या ठिकाणी दिलं जाईल त्यानंतर पेडीओ अॅट्रेशन्ससाठी फुल टाईम आणि ऑन कॉल बेसिस वॅकन्सीज आहे अकरा वॅकेन्सीज या ठिकाणी आहे एम डी परेड तुमचं झालेलं असेल डी सी एस झालेलं असेल डी एच डी एम एस झालेलं असेल सोबत तुमचं एम सी आय रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी पंच्याहत्तर हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल ऑन कॉलसाठी तीन हजार रुपये या ठिकाणी पर केस या ठिकाणी असणार आहे त्यानंतर एन एस फुल टाईम आणि ऑन कॉल पाच वॅकेन्सीचा आहे एम डी एन एस ते सी झालेलं असेल डी ए डी एन बी झालेलं असेल एम सी आय रजिस्ट्रेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पंच्याहत्तर हजार रुपये वेतन असेल आणि मेजर केससाठी सहा हजार रुपये पर केस आणि स्टँड बायसाठी दोन हजार रुपये पर केस या ठिकाणी तुम्हाला दिले जातील रेडिओलॉजीसाठी फुल टाईम आणि ऑन कॉल बेसिस एक वॅकन्सी आहे एम डी रेडिओलॉजी आणि डी एम आर डी विथ एम सी आय रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता पंच्याहत्तर हजार रुपये फोडलं जाईल किंवा या ठिकाणी यू सी जीसाठी आठशे रु चारशे रुपये पर केस आणि एक्सरेसाठी पन्नास रुपये पर केस सी टी स्कॅनसाठी चारशे रुपये पर केस तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर फिजिशियन किंवा कन्सल्टंट मेडिसिनसाठी दोन वॅकन्सी या ठिकाणी आहे एम डी मेडिसिन झालेलं असेल डी एन बी झालेलं असेल एम सी आय रजिस्ट्रेशन असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल ई एन टी सर्जनसाठी एक वॅकन्सी आहे ई एम एस ई एन टी ए झालेलं असेल ओ आर एल झालेलं असेल डी एन बी विथ एम एम सी आय रजिस्ट्रेशन असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी आहे त्यानंतर मेडिकल ऑफिसर एम बी बी एससाठी सत्तावीस जागा आहेत एम बी बी एस असेल एम सी आय रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर या ठिकाणी साठ हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजरसाठी एक वेकन्सी आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल एम पी एस झालेलं असेल एम एच ए झालेलं असेल एम बी ए झालेलं असेल हेल्थमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर डी ए आय सी मॅनेजरसाठी एक वेकन्सी आहे या ठिकाणी देखील सेम शैक्षणिकर्ता आहे त्यानंतर आयुष कन्सल्टन्ट एनी मेडि मेडिकल ग्रॅज्युएट तुम्ही असाल सेम या ठिकाणी तुमची शैक्षणिककारता लागेल पस्तीस हजार रुपये वेतन या सर्व पदांसाठी या ठिकाणी आहे सी पी एस सी कन्सल्टंटसाठी देखील एक वेकन्सी आहे या ठिकाणी देखील सेम शैक्षणिक अर्थ तुमची असेल त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट या पदासाठी एक वॅकन्सी आहे डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये तुमच्याकडे असेल तर पंचवीस हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल स्टाफ नर्स फिमेलसाठी अठ्ठावीस जागा आहे जी एन एम झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वीस हजार रुपये वेतन दिलं जाईल ए एन एमसाठी तेहतीस जागा आहेत ए एन एम तुमचं झालेलं असेल तर अठरा हजार रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल अशा एकूण या ठिकाणी एकशे वीस जागांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत एकवीस नऊ दोन हजार तेवीसपर्यंत दहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज जे आहे करू शकणार आहात मुलाखतीद्वारे निवड तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे एकवीस नऊ दोन हजार तेवीसला मुलाखत तुमच्या या ठिकाणी घेतली जाईल जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे तुमची मुलाखत जी आहे या ठिकाणी होणार आहे अर्ज जे आहे तुम्हाला पंधरा नऊ दोन हजार तेवीसपर्यंत पाच वाजेपर्यंत सादर करायचे आहेत नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे सर्व माहिती आपण व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो